हे गाईज, वेलकम बॅक टू अ मिनी ब्लॉग. आज मी फर्स्ट टाइम मिनी ब्लॉग काढलाय आणि अनायकाकडनं मी ही ॲक्टिव्हिटी करून घेत होते पेंटिंगची. तिला खूप दिवस झालं पेंटिंग करायचं मन करत होतं, तर मी त्या दिवशी माझ्याकडे टाईम पण होता तर मी तिला पेंट्स वगैरे काढून दिलेले. आणि दोन पेंट्स आहे, तुम्ही बघू शकता, व्हाईट आणि ब्लू. तिने जे सगळं ब्लू कलर मिक्स केलेला त्यामुळे मी ते साईडला ठेवलेलं आणि ती येल्लो कलरनी पेंट करत होती. आणि पेंटिंग करताना गाईज ती खूप बडबड पण करत होती, खूप छान असा गप्पा मारत बसलेली, मला कलर्सचे नावं सांगत होती. आणि मग अचानक त्या व्हिडिओचा व्हॉइस म्हणजे व्हॉइसच गेला त्या व्हिडिओचा, म्यूट झाला तो व्हिडिओ आणि मग मला व्हॉइस द्यावा लागला. तर इथे ती मला कलर्सचे नेम्स वगैरे सांगत होती आणि बोलता बोलता ती त्या पॉटला, मड पॉट होता, पिगी बँक होतं मडचं, त्याला पेंट करत होती. आणि तिचं सगळं पेंटिंग वगैरे करून झाल्यावर तिने मलासुद्धा दिलं आहे पेंटिंग करायला, तुम्ही बघू शकता. आणि अशा ॲक्टिव्हिटीज तिच्या स्कूलमध्ये पण होत असतात, हँड पेंटिंग वगैरे, त्यामुळे मग मी तिला पेंटिंग करून देते. कारण की काय, स्कूलमध्ये पण असं पेंटिंग करताना तिला शिकवतात कसं करायचं काय. इथे तर ती घरात होती त्यामुळे मी तिला असंच दिलं, पण स्कूलमध्ये पण ती करते. आता इथे तिने मला पेंटिंग करायला दिले आणि ते जे तिने येल्लो कलर केलेलं त्याला मी पूर्ण ब्लू कलर करत होते आणि नीट. कारण की काय, तो तिचा पिगी बँक होता ॲक्च्युली आणि त्याच्यात कलेक्शन पण तिचं झालं होतं, म्हणून मला ते चांगलं दिसण्यासाठी पेंट करावं लागलं. आणि आता तीसुद्धा डिझाईन मेक करते. तिथं तिने लेडी फिंगर घेतलेला आणि त्याच्याने ती फ्लावर्स प्रिंट करत होती त्याच्यावर. तशा ॲक्टिव्हिटीज जे स्कूलमध्ये होतात तेच ती करत होती. तर आपण तर अशीच ॲक्टिव्हिटीज अनायकाकडनं मी करून घेते, काही ना काही वेगवेगळे. जसे तिच्याकडं पझल्स वगैरे आहे ते सुद्धा मी तिला खेळायला देते आणि ती खूप इंटरेस्टने खेळते सुद्धा. आता हे फिंगर प्रिंटिंग फिंगर म्हणजे ते लेडी फिंगर होती आणि त्याच्याने ती फ्लास काढत होती, ट्राय करत होती. तर असंच नवीन नवीन मी तिला काही ना काही दाखवत असते आणि ती सुद्धा खूप मज्जेने करते ते सगळ्या गोष्टी. तर गाईज, असेच काहीतरी ॲक्टिव्हिटीज आहे खूप अजून अनायकाकडे जे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच. तर तसे काहीतरी टॉईज तुम्ही तिला देऊ शकता ज्याच्याने ब्रेन डेव्हलप होतो आणि मुलांना इंटरेस्टसुद्धा येतो आणि त्यांना थोडंसं नॉलेज पण भेटतं त्या सगळ्या गोष्टीतनं. तर तसे काही गेम्स आणि पझल्स वगैरे जे काय आहे माझ्याकडे तिला घेतलेलं, मी तुम्हाला ते दाखवणारच आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा, तुमच्या मुलांना देऊन बघा, त्यांच्यामध्ये थोडेसं तरी डिफरन्सेशन. जर ते अभ्यास नसेल करत तर ते गेमच्या थ्रू तरी तसे अभ्यास करतील. तसे काही गेम्स आहे माझ्याकडे, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग तोच देणार आहे. अनायकाचे जेवढे पण कलेक्शन्स आहेत, टॉय कलेक्शन्स, तसं सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय. मी जास्त करून असं तिला खेळणी वगैरे म्हणजे तसं नाही आणत ज्याच्याने ती काहीतरी शिकू शकते, तसेच टॉयज आहे तिचे. तर होप सो गाईज, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं गाईज तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला आम्हाला खूप सपोर्ट करा. आणि असेच तुम्हाला मी अनायकाचे न्यू व्हिडिओ ह्या चॅनलवर देत राहणार आहे, तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकनवर प्लीज क्लिक करा. तर जेव्हा पण आमचे व्हिडिओ येतील तर तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन येईल नवीन नवीन व्हिडिओजचे. तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूयात आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.